परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील 4 तर जालना जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ येतात. परभणी जिल्ह्यात 9 तालुके आणि विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत. 1952 मध्ये PWP चे नारायणराव वाघमारे हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 92,698 एवढी मते मिळाली होती. 1957 मध्ये काँग्रेसचे नागोराव पांगरकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 73,153 एवढी मते मिळाली होती. 1962 मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 92,793 एवढी मते मिळाली होती. 1967 मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 115,884 एवढी मते मिळाली होती. 1971 मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 140,401 एवढी मते मिळाली होती. 1977 मध्ये शेकापचे शेषराव अप्पाराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 139,651 एवढी मते मिळाली होती. 1980 मध्ये काँग्रेसचे रामराव यादव लोणीकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 212,958 एवढी मते मिळाली होती. 1984 मध्ये काँग्रेसचे रामराव यादव लोणीकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 173,105 एवढी मते मिळाली होती. 1989 मध्ये अपक्ष उमेदवार अशोकराव आनंदराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 229,569 एवढी मते मिळाली होती. 1991 मध्ये अशोकराव आनंदराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 143,293 एवढी मते मिळाली होती. 1996 मध्ये शिवसेनेचे सुरेश रामराव जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 230,762 एवढी मते मिळाली होती. 1998 मध्ये काँग्रेसचे सुरेशराव अंबादास वरपुडकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 320,415 एवढी मते मिळाली होती. 1999 मध्ये शिवसेनेचे सुरेश रामराव जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 254,019 एवढी मते मिळाली होती. 2004 मध्ये शिवसेनेचे तुकाराम गणपतराव रेंगे पाटील हे परभणी मतदारसंघातून निवडून गेले. त्यांना 339,318 एवढी मते मिळाली होती. 2009 मध्ये शिवसेनेचे गणेशराव नागोराव दुधगावकर हे परभणीमधून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 385,387 एवढी मते मिळाली होती. 2014 मध्ये शिवसेनेचे संजय हरिभाऊ जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 578,455 एवढी मते मिळाली होती. 2019 मध्ये शिवसेनेचे संजय हरिभाऊ जाधव हे परभणीमधून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 538,941 एवढी मते मिळाली होती.